हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करा अशी मागणी निजामाने युनोकडे केली। भारत सरकारची कोणतीच गोष्ट न ऐकणाऱ्या हैदराबाद संस्थानावर आणि निजामावर थेट लष्करी कारवाई करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला, तेव्हा गृहमंत्री बॅरिस्टर पटेलांनी कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी या विषयावर चर्चा केली। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याची दुसरी बाजू त्यांना समजावून सांगितली की आपण जर हैदराबाद संस्थानावर लष्करी कारवाई केली तर त्याचे पडसाद थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती उमटतील, युनो मध्ये असा मेसेज जाईल की आपण हैदराबादवरती आक्रमण केलं, भारतावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव निर्माण होईल आणि हैदराबादला स्वतंत्र देश म्हणून घोषित करावं लागेल। यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दुसरा मार्ग सुचवला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की या कारवाईला आपण लष्करी कारवाई न म्हणता पोलीस ऍक्शन म्हणूया आणि पोलिसांना हैदराबाद संस्थानामध्ये कारवाई करायला लावूया। म्हणजे हैदराबाद संस्थान आणि निजामाला नमवायचं तर आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची बाजू कशी असली पाहिजे आणि प्रतिमा कशी निर्माण झाली पाहिजे याविषयी बाबासाहेबांनी पटेलांसमोर भूमिका मांडली आणि पटेलांनी ती मान्य केली। शेवटी भारत सरकारची कारवाई हैदराबाद संस्थानावर झाली ती पोलीस ऍक्शन म्हणून, आणि पोलीस ऍक्शन ही संकल्पना दिली होती कायदेमंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। अखेर त्या कारवाई समोर निजामाला नमावं लागलं आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं। हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या समस्त भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा। धन्यवाद।